मारुतीराव हरिराव महाडिक कला व वाणिज्य महाविद्यालय मोडोनिंबे येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबन क्लब सोलापूर यांच्या वतीने महाविद्यालयात एड्स रोग HIV जनजागृती कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये प्रमुख मार्गदर्शक प्रशांत कांबळे कौन्सलर सोलापूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना कांबळे म्हणाले की सध्या HIVचे रुग्ण आढळत आहेत, परंतु HIVमुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण खूप कमी झालेले आहे. महाविद्यालयीन युवकांनी HIVबाबत स्वतः अभ्यास करून आपण ज्या समाजामध्ये राहतो तिथे एड्स रोगाबाबतीत जनजागृती करणे आज गरजेचे बनले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी पाटील होते. डॉक्टर पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक काळजी घेतली पाहिजे. आपले कुटुंब आपली जबाबदारी या जाणीवेतून विद्यार्थ्यांनी समाज भान ठेवले पाहिजे. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सुहास पाटील म्हणाले, महाविद्यालयीन युवकांनी समाजामध्ये जाऊन रेड रिबन क्लबच्या माध्यमातून एड्स रोग निर्मूलनाविषयी जनजागृती अभियान राबवणार असल्याचे सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉक्टर संजय गायकवाड यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील डॉक्टर वामन जाधव, प्राध्यापक धनंजय देशमुख, प्राध्यापक हनुमंत पाटील, प्राध्यापक निलेश माने, प्राध्यापक सचिन माने, प्राध्यापक बेलपत्रे व सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी, मार्केट यार्ड मोडनिंब. नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त 99 रुपयात व्हेज थाळी, तसेच फक्त 150 रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी. एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता बैल बाजार, मार्केट यार्ड मोडनिंबा.